नमस्कार, मी विशाल परदेशी। 60 ते 70 दशक गाजवणारे कलाकार ज्युनियर मेहमूद हे आज आपल्यात नाहीत। वयाच्या 67व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने त्यांचा मृत्यू झाला। ज्युनियर मेहमूद म्हणजेच नईम सय्यद हे असे कलावंत होते ज्यांनी राज कपूर सोडले तर त्यांच्या काळातील सगळ्याच मोठ्या कलावंतांसोबत काम केलं। त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 256 चित्रपटांमध्ये अभिनय केला होता। ज्युनियर मेहमूद यांचं स्टारडम इतकं मोठं होतं की त्यावेळी चित्रपटाच्या सेटवर येताना ते सगळ्यात महागडी अंपाला कार आणायचे। त्यावेळी ही कार मुंबईतील काही मोजक्याच मंडळींकडे होती। ज्युनियर मेहमूद त्याकाळी दिवसाचं मानधन 3000 रुपये घ्यायचे, जेव्हा की त्यांच्या वडिलांच्या महिन्याचा पगार हा 320 रुपये होता। एक महागडा बालकलाकार म्हणून त्यांची ओळख होती। नईम सय्यद यांना ज्युनियर मेहमूद हे नाव दिलं दिग्गज अभिनेता मेहमूद यांनी। ज्युनियर मेहमूद यांचं अभिनेता मेहमूद यांच्याशी फार घट्ट नातं होतं। ज्युनियर मेहमूद अभिनेता मेहमूद यांना आपला आदर्श मानायचे आणि त्यांना प्रेमाने भाईजान म्हणायचे। ब्रह्मचारी, दो रस्ते, आन मिलो सजना, कटी पतंग, हाथी मेरे साथी आणि कारवा अशा ब्लॉकबस्टर चित्रपटात ज्युनियर मेहमूद यांनी काम केलं। त्यांचे बहुतांशी चित्रपट सिल्वर ज्युबली ठरले। असे हे ज्युनियर मेहमूद कायम आपल्या स्मरणात राहतील।